सारिका मॅडम कडून मिळतील, कारण सारिका मॅडम या अल्बमचं संपूर्ण काम बघताय, त्यामुळे तुम्हाला त्यांच्याच अंडर काम करावं लागेल. आणि यापुढे कोणतीही शंका असेल तर सारिका मॅडमशी बोला. काय कळतं काय ग तुला? मी MBA केलंय याच विषयात, समजलं? नाही, मला इतकंच कळतं की आपल्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने कशा पोचवाव्यात की ते विकत घेतील. माझ्या कंपनीमध्ये काम करताना कर्मचाऱ्याला दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं काम करता येत नाही. हा म्हणजे अगदीच तसं नाही. अगं त्यांनी गाणी तयार केली आहेत ना बाबांचा एम्प्लॉई म्हणून. सो तिच्या बाबांचा अल्बम थोडीच झाला तो. हा म्हणजे तेच म्हणते ना मी, यज्ञेश्वर दादांना कोण ओळखत आहे, त्यांच्या नावाने एकही सीडी विकली जाणार नाही. नो वे. पण मग त्यांचा मात सहन करत राहायचं? अजिबात नाही. काही दिवस त्यांना दुखवू नकोस, कमी लेखू नकोस. हे बघ, मनाविरुद्ध का होईना पण त्यांच्याशी गोड बोल थोडे दिवस प्लीज. मला नाही जमणार. जमवावं लागेल पिल्ल्या. आपल्याला आयते नोकर मिळालेत घरात काम करण्यासाठी, त्यांच्याशी गोड बोलूनच काम करावं लागेल. जोपर्यंत आपला फायदा होत नाही तोपर्यंत त्यांना प्रेमाने वागवावं लागेल, त्याचाच फायदा घ्यायचा. ओरडू नकोस, ऑर्डर सोडू नकोस, त्यांच्याशी प्रेमाने वाग. हे बघ, आपला फायदा झाल्यानंतर त्यांना आपण त्यांची लायकी दाखवायची आणि वाऱ्यावर सोडून द्यायचं. तुझ्या डॅडवर खूप जीव आहे त्यांचा, याचाच फायदा घ्यायचा आपण. आणि त्या गौरीचं काय? गौरी खूप हुशार आहे पिल्ल्या. आपला प्लॅन जर तिला आधीच कळला ना तर मोठा प्रॉब्लेम होईल ग. प्लीज. मला नाही जमणार. थोडे दिवस. ठीक आहे, आय ट्राय माय बेस्ट. दॅट्स लाईक माय बेबी. आता तरी काहीतरी खाशील ना? बास आता. तू फ्रेश हो, मी आणते. महमूद भाई कैसे हो? हम तो बड़े मजे में है. आपका कारोबार कैसे चल रहा है? नया म्यूजिक का एल्बम लॉन्च कर रहा हूं, उसका न्योता देने के लिए फोन किया था. वैसे इनविटेशन मेल किया है? अरे ऐसे गाने आपने पहले कभी सुने नहीं होंगे, एक से एक बेहतरीन गाने हैं. आपको पसंद आएंगे. हाँ, मैंने ही कंपोज किया है. भाईजान, एक इंक्वायरी करनी थी. गड्डी चाहिए ब्रांड न्यू. नहीं, फेवरेट फेवरेट में से चाहिए. अरे जरा प्राइस का अंदाजा तो. नहीं नहीं, इंस्टॉलमेंट नहीं. एक नंबर एक का काम होगा, पेमेंट चेक से होगा. हाँ, गिफ्ट करनी है बीवी को, अपनी बीवी को गिफ्ट करनी है.
नहीं, इस वक्त कलर जेट ब्लैक होगा। हाँ आ जाऊंगा, फुर्सत मिलते ही शोरूम में आ जाऊंगा पक्का। हाँ बहुत जल्द मिलते हैं, खुदा हाफिज। काय तुला नॉक करून यायचं सुचत नाही? आणि काय झाले तुझं असं, चेहरा बघितलास का स्वतःचा आरशात? शेअर मार्केट कोसळलंय। काय आपल्या सगळ्या शेअर्सचे भाव खूप डाऊन झालेत आणि कंपनीला खूप मोठा लॉस झालाय। मार्केट क्रॅश। आपल्याला म्युझिकचा अल्बम लॉन्च करायचा आहे। एक्स्ट्रीमली सॉरी सर, पण या कंडिशन मध्ये आपण एकही अतिरिक्त पैसा खर्च करू शकत नाही, नाही तर कंपनी बंद करायची पाळी। तू सीएला फोन लाव, पाळंदेला फोन लाव। पाळंदे, ईश्वर ठाकूर बोलतोय। मी आता बातमी ऐकली, खरी काय? नाही पण हे म्हणजे कुठपर्यंत आता जाणार आहे, काही सांगतात नाही। बरं म्हणजे काही काही काळ, किती काळ हे? आता आपण एक म्युझिक अल्बम लॉन्च करतोय, आय नीड टू रेज फंड्स। हा तर काहीतरी विकलं पाहिजे आता मला, तरच पैसा उभा राहू शकतोय। अहो तुम्ही काय सांगताय मला? अहो तुम्ही माझे चार्टर्ड अकाउंटंट आहात, आर्थिक सल्लागार, माझ्या इन्व्हेस्टमेंट मी कुठे कशा करायच्या हे तुम्ही मला सांगता, त्यासाठी मी तुम्हाला फी देतो। तुम्ही, आय एम सॉरी, मी फोन ठेवतो। काय झालं सर? आपल्यापाशी काही लिक्विड ऍसेट नाही जो विकून आपण निधी उभारू शकतो, आणि आपल्या कंपनीच्या अकाउंटला जर आत्ता हात लावला तर कंपनीचं कंबरडं मोडेल असं पाळंदे म्हणतायत, कदाचित कंपनी बंद करायला लागेल। काहीतरी मार्ग असेल ना त्याच्यात, म्हणजे सगळं होईल ना नीट। माझं घर गहाण ठेवलं असतं, पण ते सुद्धा कंपनीच्या नावावर आहे। गाडी नाही विकू शकत मी, कंपनीच्या नावावर आहे। आपण अल्बम लॉन्च पुढे ढकललं तर? नो वे, शक्यच नाही। आपण जी तारीख जाहीर केलेली आहे त्या तारखेला अल्बमचं लॉन्चिंग होणार व्हायला पाहिजे, तसं आपण जगजाहीर केलेलं आहे, मार्केटमध्ये न्यूज आहे, हवा तापलेली आहे, नाहीतर पोस्टपोन केलं तर काहीतरी लोकांना संशय येईल, मार्केटमध्ये अफवा पसरतील, त्या तारखेलाच लॉन्च केला पाहिजे आणि त्यासाठी निधी उभा केला पाहिजे। मला माहिती आहे पैसा उभा राहणार आहे, मला माहित नाही कुठून पैसा येणार आहे। सर सर सर, तुम्ही गोळी घ्या आधी। सर गोळी घ्या। त्याच तारखेला लॉन्च करायचा अल्बम, पैसा उभा राहणार आहे, पैसा उभा राहणार आहे नक्की। फक्त मला माहित नाही आता ह्या क्षणाला मला सांगता येत नाही कुठनं पैसा उभा राहणार आहे, पण तो राहणार आहे, अल्बम रिलीज होणार आहे। येऊ का मी? आय कम। कोण आहे? मी अमे। कोण अमे? अगं मी म्हणजे मी अमे म्हणजे तुझा भाऊ, म्हणजे तू माझी बहीण। अगं यज्ञेश्वर ठाकूर आहेत ना, त्यांचा धाकटा मुलगा मी। ओके, पटकन काय बोलायचं ते बोल आणि निघ। अच्छा काय नाही? काही नाही। नाही म्हणी का? पण ताई, प्लीज डोंट कॉल मी ताई।
अमेया काय घाबरलास ना? अरे मस्करी करत होते मी, ये इकडे बस. हो ना. मला वाटलंच होतं तू माझी मस्करी करतेस म्हणून. आणि काय म्हणतोस, कसा आहेस? मी भारी. काय? हां भारी. भारी वेगळीच भाषा बोलतोस रे तू, मला शिकवशील का? अरे नक्की, पण तू ही भाषा शिकणार का? एवढी कठीण आहे? छेजे कठीण वगैरे नाहीये ग, पण माझी एक अट आहे बरं का. कुठली? तुला मला इंग्रजी शिकवायला लागेल. तू जसं बोलतेस ना पटापटा तस. डन. कस? डन. डन. मस्त. पण इंग्लिशचा पहिला रूल काय? मला ताई म्हणायचं नाही. मग काय म्हणायचं तुला? तू मला सिस म्हण आणि मी तुला ब्रो म्हणणार. काय? सिस. सिस आणि ब्रो. मस्त आहे. सिस कसं आहे ना, म्हणजे गावात वगैरे माझी अशी कुठल्याच मैत्रिणीशी अशी पटकन ओळख झाली नव्हती ग. आणि मग काय करतोस काय तू? काय नाही, आता 12वीची परीक्षा दिली आहे, आता कॉलेजला ऍडमिशन घेणार इकडे शहरात. आणि काय व्हायचं काय ठरवलंय मग? मला काकासारखं ना मोठं व्हायचंय, यशस्वी व्हायचंय. का रे, तुझ्या बाबांसारखं नाही व्हायचं तुला? बाबांसारखं? बाबांसारखं गरीब नाही राहायचं मला, मला यशस्वी व्हायचंय. मला तुझ्यासारखं अमेरिकेत जाऊन शिकायचंय, मस्त मोठी फॅक्टरी काढायची आहे, बिझनेस करायचा आहे. अरे पण त्याच्यासाठी खूप पैसे लागतात. ते आहे. डोंट वरी, तुझा ईश्वर काका देईल ना तुला पैसे. अरे बाबांना खूप आवडतोस तू, ते माहितीये काय म्हणत होते? काय? अमेया सारखा हुशार मुलगा मी आजपर्यंत पाहिला नाही. हो ना, काकाच ओळखतो ग मला, फक्त काकाच ओळखतो. बर अमेय, तुझे बाबा कसं गातात रे? अप्रतिम, बाबांसारखं गाणं अख्ख्या गावातही कोणी गाऊ शकत नाही. माझ्या बाबांचा अल्बम येतोय लवकरच. हो ना, बघ ना मी ऐकलंच नाहीये त्यांचं गाणं. अच्छा, त्यांनी केलेल्या गाण्यांची मला चाल असलेली वही मिळेल का रे? नाही, ती वही वगैरे देत नाहीत कोणाला एकदम. पण कसं आहे, तुझ्यासाठी मी आणेन ना स्पेशली. खरंच? नक्की. आणि हे बघ, मी घरी असताना बिंदास गप्पा मारायला येत जा. बर. आणि निघा आता मग अमेरिकेच्या तयारीला लागा, नंतर वेळ मिळणार नाही तुला. पण तू काकाला नक्की सांगा मला अमेरिकेला जायच्या बद्दल. अरे नक्की 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 नक्की. डन. हा डन. बरं आता मी थोडं काम करू. येस 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 नक्की. चिकटू कुठला? ईश्वर आत येऊ का रे? अरे ये ना दादा, आत ये. असा औपचारिकपणे विचारतोस काय? आपलं घर आहे ना बस. ईश्वर काय झालं रे? माझ्या संकटात मला तुला सामील करून घ्यायचं नाहीये. इतकी वर्ष एक स्वप्न उराशी बाळगलेलं होत, तुझं स्वप्न पूर्ण करायचं, तुझं संगीत लोकांपर्यंत पोहोचवायचं. ते स्वप्न मी नाही पूर्ण करू शकत. ईश्वर ईश्वर बघ कसं आहे, तुझ्या सुखात जसा मला आनंद साजरा करण्याचा हक्क आहे, तसंच तुझं दुःख वाटून घेण्याचाही माझा हक्क आहे. बोल ना ईश्वर, काय झालंय? संकट आलंय. शेअर मार्केट कोसळलंय, मनी मार्केट टाईट झालंय, आपल्या कंपनीच्या शेअरचा भाव सुद्धा कोसळलेला आहे. कवडी बोलणं सुद्धा कोणी विकत घ्यायला तयार नाहीये.
आपल्या म्युझिक अल्बमचं लॉन्चिंग पुढच्या आठवड्यात करायचं आहे आणि त्यासाठी लागणारा पैसा आम्ही उभा नाही करू शकत आहे. अरे बापरे, ठीक आहे, तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. रात्रंदिवस मला फक्त एकच गोष्ट सतावती आहे. दादा, मी तुझं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. असं काय बोलतोस ईश्वर, तू काय कमी केलंयस का माझ्यासाठी? आणि आज नाही झालं, आणखीन काही दिवसांनी करू ना आपण ते लॉन्चिंग. नाही दादा, घाई केली पाहिजे आपण. आपल्या अल्बमची आत्ता मार्केटमध्ये एवढी हवा आहे ती कॅश केली पाहिजे. ही जर आपण वेळ सुखवली ना आणि भविष्यात कधी अल्बम रिलीज केला तर त्याचा काही फायदा नाही आहे. हा पॉप्युलर होणारच नाही, लोकांपर्यंत पोहोचणारच नाही. आपण तोट्यात जाऊ, तोट्यात. माझं नाव खराब होईल. नाही नाही नाही, तुझं नाव खराब नको व्हायला. अरे मला माझ्या नावाची पण काळजी वाटत नाहीये. काळजी तुझी वाटते. तू केलेल्या मेहनतीचं चीज झालं पाहिजे. सुंदर गाणी केली असो, तुझं संगीत लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्याची हीच वेळ आहे. तुला माहितीये दादा, या अल्बम मधली गाणी ऐकल्यानंतर मला बालपणीची आठवण झाली. आपण लहान असताना नदीच्या काठावर जाऊन बसायचो. आजूबाजूला सगळीकडे गाढ शांतता असायची आणि त्या शांततेमध्ये तुझं गाणं आकाराला यायचं. तुझ्या अल्बम मधली गाणी ऐकली ना की त्या नदीच्या काठावरची शांतता पुन्हा भेटीला येते. खरंय ईश्वर, पण एक सांगू, हे सगळं तुझ्यामुळेच. त्यावेळी तू होतास माझ्या बरोबर, म्हणून माझ्या गाण्यात जिवंतपणा होता. नंतर तू गेलास, मग गाण्यामध्ये ताल होता, सूर होता, पण जिवंतपणा नव्हता. आता तू पुन्हा भेटलायस, त्यामुळेच माझं गाणं पुन्हा जिवंत झालंय. बस, म्युझिकच्या अल्बमचं लॉन्चिंग ठरलेल्या वेळी होणार. मला माझी कंपनी कवडी मुलाने विकायला लागली तरी चालेल, लॉन्चिंग होणार. नाही ईश्वर, असं म्हणू नकोस. आपण काही ना काही मार्ग काढूया ना. नाही, हा एकच मार्ग आपल्यापाशी शिल्लक आहे. हा एकच मार्ग. कम व्हॉट मी, आता हाच मार्ग. कोणता मार्ग सांग ना. हा शेवटचा मार्ग ईश्वर. ईश्वराने काय होतंय तुला? मी डॉक्टरांना बोलवतो. नाही नको, डॉक्टरांची गरज नाही. मला काय होतंय तुला? मला घोडी दे पाणी. सावकाश सावकाश. थांब थांब. कसं वाटतंय? बरं वाटेल आता. बरं वाटेल. ईश्वर सांग ना, कुठला मार्ग आहे? नको, मी तुला तो सांगायला नको.
सांगितलं तर तुला सहन होणार नाही, अपार दुःख होईल, ते तुझं अपार दुःख माझ्याच्यानी पाहवणार नाही. नको नको ईश्वर, मला आता कुठलीही गोष्ट महत्वाची नाही आहे, सांग काय मार्ग आहे. अरे नको, माझ्या तोंडून ते वदवून घेऊ नकोस, प्लीज नको. ईश्वर तुला माझी शपथ आहे, सांग बरं. दादा, पैसे उभारण्यासाठी आपण गावाकडचं घर गहाण ठेवलं तर काय? त्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही रे. मी माझं हे राहतं घर गहाण ठेवायला तयार आहे, पण ते माझ्या नावावर नाही आहे, कंपनीच्या नावावर आहे. ते गहाण ठेवण्याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाहीये, आणि ते विकलं तरी आता त्याला काही किंमत येणार नाहीये. हा एकच पर्याय आहे. ईश्वर मला कळतंय, आपलं वडिलोपार्जित घर आहे ते. आपल्या दोघांच्या बालपणीच्या सगळ्या आठवणी त्या घराशी निगडीत आहेत. आपणही केवढी अपार मेहनत घेतली आणि ते घर बांधलं. एकदा हा अल्बम लॉन्च झाला की मला कोणीही अडवू शकत नाही. आपली एकच हक्काची गोष्ट आहे ती, मी ते घर नाही विकू देणार. अगं विकायचं नाहीये गवई, काही दिवस फक्त गहाण ठेवायचंय. हो पण तुम्ही हा विचार तरी मनात कसा आणता? अप्पांनी केवढ्या मोठ्या कष्टाने उभं केलंय ते घर.